मुलांना गाडीत घेऊन त्यांच्याबरोबर बसायचं म्हणजे ना ताप असो डोक्याला, त्यांचं सगळं हे करा बाबा ते करा बाबा हे असं सगळं करावं लागतं, पण ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा मजा असते. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग डेली ब्लॉग असणार आहे. आम्ही आज बाहेर जाणार आहोत, थोडीशी शॉपिंग करायची आहे तर तिथे जाणार आहोत, आणि नॉर्मली आपला डेली ब्लॉग असेल आजचा. तर आम्ही काय मजा करतोय आजच्या दिवसाला. आज आहे संडे, मस्तपैकी आता वाजलेत 10:30 झालेत आणि अजूनही माझी आंघोळ झाली नाही आहे. आस्थाची पण झाली नाही आहे. हे बघा, आस्था अजून रोळते. ए आस्था, असं से हाय. हाय हाय करा, हाय करा, हाय. तू आंघोळ का नाही केली अजून? काही नाही बोलत. तुझ्याशी आई बोलत नाहीये? का ग? तुला काय माहिती, तू जेवली नाहीस ना काल हाताने, म्हणून आई बोलत नाही तुझ्याशी. कळलं? मग तू आईला सॉरी म्हणाली? आत्ता बोलेल. बोला बोला, सॉरी बोला आणि लवकर आंघोळ करा, आपल्याला जायचं ना बाहेर. तर आस्थाची अशी गडबड चालू आहे, अजूनपर्यंत तिने आंघोळ केली नाही आहे. आणि लक्ष, मॉर्निंगचं काम त्याचं मस्त आहे की. लक्ष हाय कर. या मस्त की लक्ष चहा बनवतंय संडेला, चहा मस्त की त्याला. आणि त्याला असं बनवायला, चहा बी बनवायला त्याला खूप आवडतं. त्याला सांगितलं ना की लक्ष जरा चहा बनव रे बाळा, मस्त की चहा बनवतो कडक. त्याला थोडंसं चहा पितो आणि नंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढचा काय कार्यक्रम असतो तुम्हाला नंतर मी सांगतो. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग आहे 50वा. हा ब्लॉग आहे खरंच, हा 50वा ब्लॉग आहे. आणि म्हणजे असे 50 ब्लॉग झाले सुद्धा असे बघता बघता म्हणजे कळलंच नाही कधी 50 ब्लॉग झाले. तर खरं 50वा ब्लॉग थोडासा वेगळ्या तऱ्हेने करायचा होता आम्हाला, म्हणजे सगळे मित्रमंडळी आम्ही भेटून तो करणार होतो असं डोक्यात होतं. आणि आपण आपल्या सबस्क्रायबरचे थोडेसे व्हिडिओज घेऊन ते पब्लिश करणार होतो याच्यावरती, पण ते काही करता आलं नाही ड्यू टू, आता तुम्हाला मागे सांगितलं आमच्या घरी काय प्रॉब्लेम झाला होता तो, तर त्याच्यामुळे थोडंसं मी थांबवलं ते. आणि मे बी आता आपला 100वा जेव्हा ब्लॉग होईल तेव्हा आपण ते करू, किंवा जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा आपण तसं काहीतरी करूया. तर आत्ता ह्यावेळी 50वा ब्लॉगच्या वेळी आता तसं काही करता येणार नाही आहे. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण करूया नंतर कधीतरी. तर चला आता आपण जाऊया बाहेर. मेन म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांनी वेदिका बाहेर निघते आहे आणि जरा तिला पण जरा बरं वाटेल, तिच्या त्या दुःखातून ती बाहेर येईल, सावरेल, होप सो. मी आम्ही प्रयत्न करतोच आहे, बघूया. आजचा दिवस तिच्यासाठी आहे आणि होप सो ती नक्की ह्याच्यातून बाहेर पडेल. ग्रोसरी घ्यायची आहे, ती ग्रोसरी घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. तर वेदिका गेलेली आहे आतमध्ये ओम इंडिया सेंटरमध्ये, तिकडे गेलेली आहे. तिकडे ती थोडीशी ग्रोसरी घेईल, मी तुम्हाला दाखवेनच, ती शूट करणार आहे. तुम्हाला दाखवेन ते इंडियन ग्रोसरी काय काय मिळते, ते काय कुठल्या भाज्या मिळतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू आता ती काय काय घेते, थोडासा वेळ लागेल. मुलांबरोबर मी गाडीतच बसलेलो आहे. मुलांना गाडीत घेऊन त्यांच्याबरोबर बसायचं म्हणजे ना ताप असो डोक्याला, त्यांचं सगळं हे करा बाबा ते करा बाबा हे असं सगळं करावं लागतं, पण ठीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा मजा असते. आता लक्षला काय करायचं, तर लक्षला हे आता सनरूफचं हे जे आहे ना हे काढायचं आणि त्याला त्याच्या गाडीतून असं बाहेर बघायचं आहे आणि बोलतो माझं शूट करा आणि माझं तुम्ही तिचंच शूट करता, माझं शूट करत नाही. मजा असते, नुसती मुलांची मजा चालू असते. तर बघा त्याला बघा, अरे ए बघ, दिसते का आता लक्ष? हां चला, झालं झालं, तो आता खुश झाला. आता तुम्ही हे घे, दाखव सगळ्यांना बाहेर.
मित्रांनो, गाडीत बसलो होतो मुलांबरोबर, तर समोर मला हे बॉक्स दिसले आणि लक्षात आलं की अरे आपण हे तुम्हाला कधी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही आहे. तर कॅनडामध्ये हे असे हे बघा, हे असे न्यूजपेपरचे असे बॉक्स ठेवलेले असतात कुठल्याही एका दुकानाच्या बाहेर. म्हणजे आता हे ओम इंडिया, मग इथे इंडियन रिलेटेड सगळे न्यूजपेपरचे बॉक्स दिले ठेवलेले असतात. ते बघा, तुम्ही बघता इथे एशियन कनेक्शन आहे, टाइम्स ऑफ इंडियासुद्धा आहे. तर असे न्यूजपेपरवाल्यांचे बॉक्सेस असतात आणि त्याच्यामध्ये पेपर ठेवलेले असतात आणि हे फ्री असतात. म्हणजे तुम्ही ओपन करायचे आणि त्याच्यामधला पेपर असेल ते घ्यायचे आणि तुम्ही वाचू शकता. हे फ्री असतं, विदाऊट कॉस्ट, एनी कॉस्ट तुम्हाला इथे घ्यावी लागत नाही. सगळे हे पेपर फुकट असतात. तर आता सध्या याच्यामध्ये पेपर नाही आहे त्या कोविडमुळे, पण इकडे सगळीकडे असे पेपर्स असतात आणि आपल्याला जर पेपर वाचायचा असला तर आपण इथे यायचं, ओपन करायचं, याच्यामधला पेपर काढायचा आणि आपण मस्तकी वाचत बसायचा. अशी इथे फॅसिलिटी आहे. टाइम्स ऑफ इंडियासुद्धा आहे, आणखीन बरेच गुजराती आहेत, परत गुजराती पेपरसुद्धा आहेत, आणखीन बंगाली पेपरसुद्धा आहेत. तर असे पेपर्स, इंडियन पेपर्स इथे मिळतात. मराठी पेपर नाही आहे. कोण काढणार आहे का मराठी पेपर? पाठवा पटकन इथे. मराठी पेपर नाही आहे. मित्रांनो, मराठी लोक अशा ठिकाणी ना का काही करत नाहीत, काही कळत नाही. असं केलं पाहिजे ना की असं आपलंसुद्धा एका महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता किंवा सामना यांचे, नवा काळ यांचे पण पेपर्स इथे असतात, किती भारी वाटलं असतं ना. पण नाही आहे, ठीक आहे, चलत आहे. कोण असेल तर नक्की करा काहीतरी. कोण सबस्क्रायबरमध्ये कोण पत्रकार असतील तर त्यांनी कॅनडाला पाठवा असे ते त्यांचे पेपर्स, मराठी पेपर्स, मराठी लोकांना वाचण्यासाठी. कॉस्कोमध्ये पोचूया लवकर, आलेच आहे, जवळच आहे. तर आपली परफेक्ट पार्किंग झाली आहे. हे बघा, दोन व्हाईटच्या मध्ये आपली गाडी लावली आहे, दोन व्हाईट रेषांमध्ये. तर इथे असं पार्किंग करावं लागतं बरोबर एकदम, नाहीतर तिकीट पडतं आपल्याला. चला आता आपण आलोय कॉस्कोच्या इथे, आता आपण जाऊया कॉस्कोच्या मध्ये. विंटर येणार आहे, तर विंटरसाठी हे असे हँडग्लोव्ज इथे ठेवलेले असतात. हे लहान मुलांचे आहेत, हे असे मोठ्या माणसांचे आहेत. तर साधारण तुम्ही प्राईस बघत असाल तर $17 आहे. लहान मुलांचे जे आहेत किट्ससाठी हे $15 आहेत. वेगवेगळ्या कलर्स आहेत, पण हे खूप ब्रँडेड आहेत आणि हे चांगले टिकतात. म्हणजे पैसे आहेत जास्त, पण चांगले टिकतात आणि हाताला थंडी सुद्धा वाजत नाही. तर तुम्हाला इथे सगळं हे असं विंटरचं आता यायला लागलं, हे सगळं इथे मिळतं. मस्तपैकी आता दोन शूज घेतले आहेत, एक वेदिकासाठी घेतलेला, एक माझ्यासाठी घेतलेला आहे. आणि चांगली डील मिळालेली आहे. साधारण $34 वेदिकाला फिलाचा शूज मिळाला, नायकेचा अवेलेबल नव्हता. तर हे फिलाचे स्पोर्ट्स शूज आम्ही घेतलेले आहेत. आज वेदिकाचा जो शूज आहे तो $34 आहे आणि माझा जो आहे तो $37. म्हणजे हे शूज साधारण मला 1500 आसपास रुपीजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तेवढ्या मिळतील. नाहीतर हे खूप महाग असतात, अराउंड 90 to $100 असतात. पण आम्हाला हे $40 आतमध्ये जुनीचे मिळाले. तर छान डील मिळालेली आहे. गुड.
तर मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे. संध्याकाळचे साधारण वाजलेले आहेत. किती वाजले? ओके, संध्याकाळचे 9:30 झालेत. आम्ही घरी आलो आहे साधारण 8 वाजता घरी आलो. मस्तपैकी सगळं सॅनिटाईज केलं, पहिल्यांदा जे आणलेलं होतं ते. नंतर आंघोळ केली आहे सगळ्यांनी, चौघांनी आम्ही आंघोळ केलेली आहे छानपैकी, फ्रेश झालेलो आहे. आणि नंतरच मग तुमच्यासमोर बोलण्यासाठी आलेलो आहे. तर आता वेदिका तर चालू आहे, सगळ्या भाज्या आणल्या आहेत, त्या सगळं धुवून घेऊन ती ठेवते तिकडे. आणि आता आमची आस्था काय करते हे तुम्हाला मेन दाखवायचं होतं. आता पटकन बघा आस्था काय करते. आस्था काय करते बे तू? मी बार्बी खेळते. अरे वा वा वा, बार्बी खेळते. माझी बार्बी दे. हो का? हा बोल बोल, काय सांगत होतीस त्यांना? हॅलो. तू कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मी पण छान आहे. ओके, आणि आता हा बघा कलिंगड, बघा केवढा मोठा आणलाय. लक्षला उचलतोय का? केवढा मोठा आहे. लक्षला खायचा होता बरोबर. लक्ष आता मग कट करूया. माझ्या मते हे 5-6 जणांना पुरेल, त्याच्यापेक्षा जास्त लोकांना पुरतील. तर असा आमचा दिवस गेला मित्रांनो. आजचा संडे, आज आता वाजलेत 9, आता संपलेला आहे आता संडे. आता उद्यापासून परत ऑफिस चालू होणार आहे. म्हटलं आज तुम्हाला असं काहीतरी दाखवावं, कशी आम्ही फॅमिली बाहेर जातो आहे आणि आम्ही कशी खरेदी करतो. आणि साधारण असंच लाईफ असतं कॅनडामध्ये मित्रांनो. तुम्ही सुद्धा कॅनडामध्ये याल, किंवा तुम्हाला माहीत वाटत असेल की कॅनडामध्ये लोक कशी राहतात आपली, की जे बाहेर जातात, बाहेरगावी जातात म्हणतात, ती राहतात कशी, काय खातात, किंवा कशी शॉपिंग करतात, हे एक दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्हाला आवडला हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, आणि ही व्हिडिओ लिंक सगळ्यांबरोबर शेअर करा मित्रांनो. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असे भन्नाट व्हिडिओ येणार आहेत, असे डेली ब्लॉग येणार आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आणि आमची अशी फॅमिलीची मजा मस्ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आस्था कशी बडबड करते, लक्ष कसा बडबड करतो, आम्ही वेदिका मी कशी बडबड मजा मस्करी चालू असते आमची, हे छान एकदम एंटरटेनमेंट तुम्हाला सगळं छान छान दिसणार आहे आपल्या ह्या चॅनल थ्रू. तर तुम्हाला आवडत तर नक्की 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 सबस्क्राईब करा चॅनल माझा मित्रांनो. चला तर आजच्यापुरतं एवढंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन इन्फॉर्मेशन घेऊन, आणि नवीन काहीतरी गंमत जम्मत. चला, टाटा, बाय बाय, गुड नाईट.